अवैधरित्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं सरवदे तालुका राधानगरी इथून ताब्यात घेतलंय. अनिल बाबूराव तावडे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 66,500 रुपये किमतीचा सुमारे 10 किलो वजनाचा गांजा आणि रोख रक्कम 4,290 रुपये असा एकूण 70,790 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या मुख्य रॅकेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितलं. दिनांक 23/10 रोजी राधानगरी येथे राहणारे अनिल बाबूराव तावडे या नावाचा इसम राधानगरी परिसरात व कोकणामध्ये गांजा सप्लाय करत असल्याची आम्हाला खात्रीशीर बातमी मिळाली. त्याच्यामध्ये अनमोल पवार या आमच्या कर्मचाऱ्याला बातमी मिळाल्यानंतर आम्ही त्याचं एपे पवार व इतर पथकाच्या सहाय्याने वर्कआउट केले असता सदरचा इसम आम्हाला 10 किलो गांजा बाळगताना मिळून आला. सुमारे 9 किलो 500 ग्रॅम 9.5 किलो वजनाचा गांजा आम्हाला 70,790 रुपये किमतीचा गांजा त्याच्या ताब्यात मिळून आले आणि त्याच्यावर आम्ही सदरची कारवाई केलेली आहे. सदरचा गांजा हा कुठून आणला याबाबतचा सखोल तपास केला जाणार असून गांजाची व्याप्ती व गांजाचा येणारा कोल्हापूरकडे येणारा गांजा कुठून येतोय याच्या सखोल आम्ही मुळापर्यंत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जे व्यक्ती सामील असतील यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई करू. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, पोलीस कर्मचारी अनमोल पवार, नरसिंग कांबळे, प्रल्हाद देसाई, अशोक देसाई, अशोक पाटील, कुमार पोद्दार, रणजित कांबळे, महेश गवळी, यशवंत उपराटे, हणमंत ढवळे, रमेश डोईफोडे, प्रकाश संगपाळ आदींनी केली.